दिलीप रावांना मी गेली बावीस वर्ष या सभागृहात पाहतोय पण एवढे दिलीप दिलीपराव पहिल्यांदा <ड़ी> बघितले पण तरी तुमचं अभिनंदन करतो वीक विकेट वर असतानाही नाईट वॉचमन सारखं खेळलं <ड़ी> तुम्ही अध्यक्ष मध्ये पहिल्यांदा तर एन आय आय ने एफ आय आर नाही केला एन आय आता जो एफ आय आर केला तो मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला फिंगच्या संदर्भातला इथल्या इथे कशा प्रकारे मनी व्यवहार होता है। तेचा केला आणि ते आहे याच्यामध्ये की हे माहिती असताना सरदार शाहवली खान बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे सलीम पटेल हा दाऊदचा फ्रंटमॅन आहे त्यांच्याकडनं खरेदी करायचं मार्केट रेट पेक्षा कमी भावात आणि मूळ मालकाला एकही पैसा मिळालेला नाही त्याच्यामुळे हे काही साधी गोष्ट नाही झालेली एके कोणाला तरी पकडून जेलमध्ये टाकल्यावर कालमध्ये जेल टाकलेलं नाहीये याच्यामध्ये सगळे सबस्टॅन्शियल पुरावे आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई झाली आहे तथापि ठीक आहे कोर्ट सांगेल ट्रायल कोर्टाने तर स्पष्टपणे प्रामाफीची केस आहे म्हणून सांगितलं आता उद्या उच्च न्यायालयाचाही निकाल आहे कदाचित त्यांना बेल मिळू शकते मला माहीत नाही पण ट्रायल कोर्टाच्या बेल ऑर्डर रिमांड ऑर्डरमध्ये क्लिअर कट फार्माफिझी केस त्यांनी म्हटलेला आहे पण ठीक आहे तुम्हाला त्यांना वाचवाच लागेल काही प्रश्न नाही आहे अनिल देशमुखांच्या संदर्भात कोणी एफ आय आर केला त्यांच्यावर हायकोर्टाने आम्ही नाही एजन्सीने नाही माननीय उच्च न्यायालयाने अनिल देशमुख साहेबांवर एफ आय आर करायचे आदेश दिले आणि त्याच्यानंतर एफ आय आर झाला आहे आता मला मग अशी तर आश्चर्य वाटलं आपण हायकोर्टावर बोलला तर असे टाळे वाजवत होते तुमचं म्हणणं त्यांना समजलं की नाही समजलं ठीक आहे त्यांना असं वाटलं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या ठिकाणी बीएचआरच्या चौकशी बद्दल आपण बोललात आपल्याला माहिती आहे ही जी पहिली चौकशी तुम्ही म्हणालात या बी एच रायसोनी या बी एच आर च्या केसमध्ये पहिल्यांदा जो रायसोनी जे मुख्य गुन्हेगार होते या मुख्य गुन्हेगाराचे वकील कोण होते माहितीये प्रवीण चव्हाण ना, 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 हो नाही नाही आम्ही नव्हते गेले तेव्हा तेव्हा हे प्रवीण चव्हाण सरकारचे वकील नव्हते त्यावेळेस मुख्य आरोपीचे वकील हेच आणि आता तुम्ही जे म्हटलं बीएचआरच्या केसमध्ये सरकारचे वकील हेच हेच आणि मी आपल्याला जे काल लक्षात आणून दिलं ना तुम्ही जसं म्हणालात आज गिरीश महाजनावर दुसरा कोणी असू शकतो साहेब या केसमध्ये गिरीश महाजनांना फसवण्याकरता काय काय करायचं याचा व्हिडिओ आहे तो कसं तिथे चाकू ठेवायचा कसं तिथे कागदपत्र ठेवायचे रेड कशी करायची रेडची व्यवस्था कशी करायची हे सरकारी वकिलाचं काम आहे पुरावे तयार करणं सरकारी वकिलाचं काम आहे आणि एवढंच नाही आहे अनेक षडयंत्र त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा अशी होती की या संदर्भात तुम्ही गांभीर्याने घ्याल पण मला वाटत नाही आहे तुम्ही सांगितलं रश्मी शुक्लांचं सांगितलं कोर्टात त्याच्यात स्थगिती आहे कोर्ट काय करेल ते करेल पण त्याच वेळी मी आपल्याला एवढीच आठवण करून देतो की अशा प्रकारचे आवश्यकतेप्रमाणे तुमच्याही काळात टेपिंग झालेले आहेत नीलम झालं झालाय ते नार्वेकर इथे बसले आहेत त्यांचं झाले अनेकांचं झालेलं आहे पुण्यातच झालेलं आहे पण मी त्याचंही समर्थन करणार नाही कोणाचं समर्थन करणार आहे कोर्ट पाहिल ते जे काय असेल ते कोर्टात केस आहे मात्र या ठिकाणी सरकार षडयंत्र करत असताना त्याचा व्हिडिओ दिल्यानंतर आम्ही सरकारकडनं अपेक्षा करायची की तुमच्या खाली असलेलं पोलीस दल याची चौकशी करू शकेल कसं करू शकेल मला आहे ना मी आजही सांगतो महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा मला अभिमान आहे पण त्याचवेळी अध्यक्ष महोदय अशा पोलीस दलाचा अभिमान म्हणजे शंभर टक्के सगळे चांगले आहेत असं नाही आहे त्यातील काही लोक आहेत ना जे लाचेमध्ये सापडतात त्यांचा अभिमान मला नाही आहे परवा एक बलात्कारात सापडला त्याचा अभिमान मला नाही आहे असे आहेत ना त्याच्यामध्ये तुमच्या विरुद्ध चौकशी आम्ही मागतो आहे महाराष्ट्राचं पोलीस दल किंवा सी आय डी ती चौकशी देईल कसं कसं देईल करू शकत नाही आता आम्हाला माहिती आहे मुंबईतली अवस्था तर अशी आहे तुम्ही म्हणाले ना यांच्या संदर्भात किंवा ज्यांच्या कोणाच्या संदर्भात आता मुंबईमध्ये यादी प्रसिद्ध झाली आहे संजय पांडे आले आहेत आता पहिलं प्रवीण दरेकर मग अजून दुसरा कोण मग तिसरा कोण मग चौथा कोण केली आहे ना प्रसिद्ध करा ना मला माहिती आहे मला माहिती आहे प्रवीण दरेकरांवर मला माहिती आहे हा बाप बेटा मला माहिती आहे प्रवीण दरेकर तुमच्यावर हल्ला करतात म्हणून या दोन तीन दिवसात तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर करणार आम्ही करू मुकाबला आम्ही घाबरतच नाही आम्ही करू मुकाबला प्रश्न एवढाच आहे की या ठिकाणी एवढा पुरावा दिल्यानंतर राज्य सरकारच्या विरोधात आमची भूमिका असताना राज्य सरकार, सरकार कुठल्याही परिस्थितीत याच अध्यक्ष महोदय चौकशी करू शकत नाही आणि म्हणून आमची मागणी ठाम आहे की हे सीबीआय लाच गेलं पाहिजे आपण मान्य केलं नाही तर आम्ही कोर्टात जाऊ आमचा आहे विश्वास हो जरी परवा आमच्या गिरीश महाजनांना कोर्टाने फाईन केला असेल तरी आमचा कोर्टावर विश्वास आहे तरी आमचा विश्वास आहे कोर्टावर कारण आमची पीआयएल होती त्यांनी सांगितलं का पीआयल केली ठीक आहे चुकलं नाही केली नव्हती करायला पाहिजे एल आम्ही दुसऱ्या ह्याच्यात जायला पाहिजे होत तरी आमचा विश्वास आहे असं नाही आहे आमचा सब्जेक्ट विश्वास नाही आपल्याकडनं निर्णय आला तर कोर्ट चांगलं आणि आपल्या विरोधात निर्णय गेला तर कोर्ट असे लोक नाहीत आम्ही त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांना तर असंच वाटलं ना, ना। तुमच्या लोकांना जरा जे वाजवत होते त्यांना समजावून सांगा त्यामुळे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमची मागणी आहे की हे प्रकरण सीबीआयला गेलं पाहिजे तुम्ही जर ते नेलं नाही तर आम्ही कोर्टात नक्कीच जाऊ पण ते तुम्हीच नेलं तर आम्हाला आनंद होईल आणि अध्यक्ष महोदय म्हणूनच हे प्रकरण तुम्ही सीबीआयला पाठवत नाही याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी सभात्याग करतो